नमस्कार, मी रश्मी. एमकेएन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती सर्वधर्म समभाव यांचा मेळ घालत महाराष्ट्रात एकतेचा संदेश देणाऱ्या वास्तू उभ्या केल्या आहेत. अशीच विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्तानं विश्वराज बाग लोणी काळभोर येथे विश्वशांतीचा संदेश देत सर्वधर्मीय गुरूंच्या हस्ते होम हवन करून महान साधक आणि चिंतक परमपूज्य श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांच्या हस्ते श्रीमद भगवत गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महान साधक आणि चिंतक परमपूज्य श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, डॉक्टर रफिक सय्यद, पंडित वसंत गाडगीळ, पुणे येथील स्पायसर ऍडव्हेंटिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीवन अरसूड, भंते नागघोष, ज्ञानी अमरजित सिंग, आर एन शुक्ल, श्री रामेश्वर शास्त्री आणि डॉक्टर आयझॅक मळेकर यांनी आपापल्या धर्मानुसार मंत्रोच्चारासह शुभ आशीर्वाद दिले आहेत. यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कराड यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून स्वागत केले. या कार्यक्रमात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, जागतिक कीर्तीचे अस्थिरोग तज्ञ पद्मविभूषण डॉक्टर के एच संचेती, माजी केंद्रीय मंत्री आरिफ मेहमद खान, हैदराबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्फ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर फिरोज बख्त अहमद, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळे, माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, पुणे येथील सहधर्मांदाय आयुक्त दिलीप देशमुख आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रतापराव बोराडे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड, माईस एमआयटीचे विश्वस्त डॉक्टर चंद्रकांत पांडव, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सुनील राय आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर एस परशुरामन, आचार्य सोनेरावजी आणि प्राध्यापक सुनीता मंगेश कराड हेही उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास संबोधित करताना श्रीपाल सबनीस म्हणाले, देशाने आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना सुद्धा प्रत्येक धर्म हा वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटला गेला आहे. मात्र या देशाच्या संविधानाचा एकच रंग आहे आणि तो म्हणजे तिरंगा. त्यात सर्व धर्माचा समावेश आहे. येथील वास्तूमध्ये यज्ञ झाला, त्यात सर्व धर्माच्या लोकांनी आहुती दिल्या. कदाचित ही सृष्टीवरील पहिलीच घटना असेल. या यज्ञामध्ये प्रत्येक धर्माच्या प्रतिनिधींच्या हस्ते ज्ञानात्मक आहुती दिली गेली. यात चड्रीपू जाळावयाचे असतात, त्याला अनुसरून डॉक्टर कराड यांचे विश्वात्मक कार्य सुरू आहे. ज्या पवित्र भूमीवरती संपन्न होतो आहे असे या सोहळ्याचे सन्माननीय परमादरणीय अध्यक्ष सूक्ष्म अध्यात्म आणि शास्त्रीय विज्ञानाला सुसंगत महासंगणकचे संयुक्त या ज्ञान विज्ञानाचे मानदंड राष्ट्रीय मानदंड परमादरणीय डॉक्टर विजयजी भटकर, या विश्वात्मक शांती प्रयोगाचे सर्वार्थाचे कल्पक आणि निष्ठावंत शिल्पकार सन्माननीय आदरणीय डॉक्टर विश्वनाथजी कराड, आत्ता ज्यांचं सुंदर असं गीतेच्या तत्वज्ञानावरचं भाष्य आपण ऐकलं, ते परमादरणीय आरिफ खानजी, आदरणीय डॉक्टर संचेती, सन्माननीय श्यामरावजी कदम, सन्माननीय बोराडीजी, सन्माननीय मुळीक, सन्माननीय कराडताई, सन्माननीय मंगेश कराड, आमचे मित्र डॉक्टर पठाण, पंडित गाडगीळ, सन्माननीय देशमुख, सर्व धर्माचे आदरणीय प्रतिनिधी आणि विद्वान आणि या समारंभाला उपस्थित असलेले आपण सर्व विश्व नागरिकत्वाच्या शोधामध्ये असलेले उपासक बंधू आणि भगिनीनो, मित्र हो, माझ्या आयुष्यातील अत्यंत एक सुखद वेगळा अशा प्रकारचा क्षण मी अनुभवतो आहे.
हजारो सत्कार झाले, सन्मान झाले, परंतु टाळांच्या गजरामध्ये आणि मृदंगाच्या तालावरती सौम्य अशा प्रकारच्या भारतीय भक्ती संगीताच्या स्वरावटीमध्ये प्रत्येक धर्माच्या प्रत्येक व्यक्तीचा, विद्वानाचा, संतांचा, प्रतिनिधीचा सन्मान या नवीन वास्तूमध्ये आपण करत आहात। आता जो यज्ञ झाला, ज्ञानात्मक यज्ञ, विकारांची आहुती देणारा यज्ञ, या यज्ञाला अनुभव घेत असताना सर्व धर्माचे प्रतिनिधी हजर होते। यज्ञ संस्कृती ही मुस्लिम दृष्टीने, इस्लामच्या तत्वज्ञानानुसार, बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार विरोधी आहे, पण मी इथे उपस्थित असलेल्या सर्व धर्मांच्या प्रतिनिधींचं जाहीरपणाने मी अभिनंदन करतो आणि ऋण व्यक्त करतो। यज्ञामध्ये ज्यावेळेस आमच्या बापटांनी ती माहिती दिली, कराड साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, माणसाच्या मनातले जे षडरूपू आहेत, विकार आहेत, राग लोभ मदमत्सर यांच्या जाळण्यासाठीचा तो संकल्प आहे। आपण आपल्या श्रद्धास्थानाला संकल्प करून प्रार्थना करण्याची भूमिका त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला। ईश्वर मानणारा इस्लाम, ईश्वर मानणारा ख्रिश्चन हे ईश्वराच्या आराधनेमध्ये जरूर रमू शकतात आणि त्यांच्या धर्मानुसार बाकीची प्रार्थनास्थळं वंदनीय आहेत, पण ईश्वर न मानणारा, आत्मा न मानणारा बुद्धिझमचे प्रतिनिधी आदरणीय भंतेजी या ज्ञानाच्या यज्ञामध्ये स्वतःच्या हातानं ते पूर्णाहुती देत होते। मुस्लिम धर्माचे, शीख धर्माचे आणि ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या पवित्र हस्ते आहुती देऊन विकारांचं त्या ठिकाणी दहन करत होते। हा ज्ञानात्मक मार्ग या गीतेच्या तत्वज्ञानाच्या साक्षीनं विश्वनाथराव कराड यांच्या कल्पक बुद्धिवादातून आणि प्रयत्नवादातून इथे सिद्ध होतोय। ही घटना जगाच्या नकाशावरती अत्यंत महत्वाची आणि पवित्र अशा प्रकारची मी मानतो। मित्र हो, एकातून अनेक आणि अनेकातून एक ही ब्रह्माची संकल्पना आहे। ज्ञानेशांनी तर त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओंकाराचं रूपक सांगितलेलं आहे, ते शांततेच्या संदर्भातलं आहे। स्वामी विवेकानंदांनी सर्व भारतीयांना आणि सर्व जगाला ईश्वराचे तुम्ही पुत्र आहात, अमृताचे अधिकारी आहात आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड असेल तर तो काढून टाकण्याचा उपदेश केला। भारताच्या पुनरुत्थानासाठी उपनिषदामधलं सत्याचं तत्व, समतेचं तत्व त्यांनी अंगीकारलं आणि याच समतेच्या तत्वाचा परिणाम बाबासाहेब आंबेडकरांवरती सुद्धा झाला होता। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारत या नियतकालिकाच्या डोक्यावरती ज्ञानेश्वरी मधल्या समतानिष्ठ ओव्या छापलेल्या आहेत। हे समतेचं, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानेश्वरीचं जुळलेलं पूर्वाश्रमीचं नातं हे आज आपल्याला नवीन संदर्भात आपण अनुभवतो आहोत। ख्रिस्ती धर्मामध्ये 10 आज्ञा आहेत, शेजाऱ्यावरती प्रेम करा, सत्याची कास धरा, हीच भूमिका आणि हीच सूत्र प्राचीन उपनिषदामध्ये सुद्धा आहेत। आणि उपनिषद आणि ज्ञानेश्वरी यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कृष्णानं सांगितलेली गीता आहे आणि त्या गीतेच्या वास्तूचं आपण या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे। गीतेमध्ये संबंध सत्याचा आविष्कार आहे, शांतीचा आविष्कार आहे, सर्वच धर्म शांततेचा उद्घोष करतात। इस्लाम या शब्दाचा अर्थ सुद्धा शांतता अशाच प्रकारचा आहे। कुराणची पहिली आयात इकरा, इकरा म्हणजे ज्ञान, ज्ञान घ्या। ज्ञानावर आधारलेली नवी संस्कृती जगामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या भूमीतून होत असताना एकाच वास्तूमध्ये रामाच्या भोवताली असणाऱ्या या सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रकारच्या तत्वज्ञानात्मक मानदंडांच्या मूर्ती असोत किंवा 108 वेगवेगळे स्तंभ, ज्या स्तंभावरती हा घोल घुमट या ठिकाणी जगामध्ये उंचीनं, भव्यतेनं, दिव्यतेनं प्रतिनिधित्व करतो आहे। जागतिक विश्वात्मक मानवाची संस्कृती या 108 मानदंडावरती उभी आहे, त्याचं प्रतीकात्मक दर्शन विश्वनाथराव कराड साहेब यांच्या दिव्य अशा प्रकारच्या दृष्टीतून भारताला आणि जगाला ते घडत आहे। दलाई लामा सारखा एक तत्वज्ञानी धार्मिक नेता सुद्धा
मूल्यात्मकतेलाच रिलीजन मानतो, नैतिकता म्हणजेच धर्म मानतो। महावीरानं सुद्धा प्रज्ञेला निर्णायक महत्व दिलं आणि प्रज्ञेनंच सत्याचा शोध घेता येतो आणि उपनिषदामध्ये प्रज्ञा नाम ब्रह्म अशा प्रकारची संकल्पना उपनिषदात मांडली गेली। मित्र हो, या ठिकाणी सर्व धर्माच्या प्रतिनिधींचं आणि सर्व व्यक्तींचं सन्मान करताना कराड साहेबांनी ज्याच्या त्याच्या धर्माच्या रंगाप्रमाणे महावस्त्र त्यांना देऊन सन्मान केलेला आहे। पण विश्वनाथ कराडांचा रंग कोणता? त्यांच्या गळ्यात मात्र फक्त तिरंगा झेंड्याचं महावस्त्र आहे। हे राष्ट्रीयत्व सर्व धर्माच्या संचिताला पेलून आणि पचवून उभं राहिलेलं आहे। धार्मिक श्रद्धा जोपासण्याचं बाळगण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं। संविधानाचा झेंडा कोणता? संविधानाचा झेंडा हिरवा लाल भगवा नाही, संविधानाचा एकच झेंडा आहे भारताचा, तो आहे तिरंगा। आणि तो आमच्या कराड साहेबांच्या अंतःकरणावरती तो सगळा राज्य करतो आहे। मित्र हो, या संबंध कार्यक्रमामध्ये युनोच्या जाहीरनाम्याचं मला दर्शन घडत आहे, भारतीय संविधानातल्या सूत्रांचं मला दर्शन घडत आहे। युनोचा जाहीरनामा जगातल्या विश्व संस्कृतीच्या सर्व शांततावादी, मानवतावादी, समतावादी, सत्यवादी, ज्ञानविज्ञानवादी मानदंडांची बेरीज करतो। तीच युनोच्या जाहीरनाम्याची बेरीज विश्वनाथराव कराड साहेबांच्या अंतःकरणात, मेंदूत आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये या परिसराच्या रूपाने मी पाहतो आहे। मित्र हो, या ठिकाणी संगीताचे सात स्वरांचं सुंदर स्मरण केलेलं आहे। या ठिकाणी शूरवीरता आहे। संगीत, नाट्य, चित्रपट या सर्व कलांचं एक सुंदर अशा प्रकारचा संगम या भक्तिमय वातावरणामध्ये तत्वज्ञानाच्या साक्षीनं या ठिकाणी रुजतो आहे। कृषी संस्कृतीतले, राजकारणातले, शिक्षण क्षेत्रातले, धर्मक्षेत्रातले तत्वज्ञ, सर्व क्षेत्रातले भारतीय स्तरावरचे मानदंड आज या मंचावरती सन्मानित झालेले आहेत। भारतीय संस्कृतीचं, संविधानात्मक सेक्युलर भारताचं एक सुंदर रूप मंचावर तर आहेच, पण आपल्या रूपानं आपल्या रसिकतेमध्ये भारतीयत्व आहे, आपल्या रसिकतेमध्ये विश्वात्मक नागरिकत्व आहे। आणि हे विश्वात्मक नागरिकत्व हे समृद्ध होण्यासाठी कराड साहेबांचा सगळा प्रयत्न आहे। हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर, प्रत्येक व्यक्तीला माऊली म्हणणारे ज्ञानेश्वर हे कराड साहेबांच्याच फक्त जीवनाचं केंद्र नाही, ते भारतीय जीवनाचं केंद्र आहे। म्हणून तर सर्व धर्माची मूल्यात्मकता, पवित्रता, शुद्धता आणि विश्वशांतीची भूमिका वारकऱ्यांच्या टाळांच्या आवाजामध्ये या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत। डॉक्टर विजय भटकर म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार 21व्या शतकात भारत विश्वगुरु म्हणून उदयास येईल, त्याच पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत, ते दृश्य आता साकार होताना दिसत आहे। या गीता भवनातून जगाला सर्व धर्माच्या एकतेची जाणीव होईल। सर्व धर्माचा एकच संदेश म्हणजे शांती। या भावनेची जाणीव नव्या पिढीला होण्यासाठी ही वास्तू महत्वपूर्ण कार्य करेल। मला वाटते आज भारताच्याच इतिहासात नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस, भारत हा विश्वगुरु होईल असं भाकीत स्वामी विवेकानंदांनी केलं होतं। त्याचा उल्लेख माझे ज्येष्ठ बंधू प्रोफेसर विश्वनाथ कराड यांनी आपल्या भाषणात केला। आजचा दिवस म्हणजे संपूर्ण विश्वाचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा आद्य दिवस। तसंच पंडित वसंतराव गाडगिळांनी सांगितलं आपल्या वक्तव्यामध्ये, असा हा एक अत्यंत महत्वाचा दिवस
आणि म्हणूनच आपण ब्रह्मध्वज घराघरात उभारतो, तिला आपण घोडी असं म्हणतो. मित्र हो, मला फार आनंद होत आहे की आज गीता भवनाचं श्रीमद भगवत गीता भवनाचं उद्घाटन या प्रांगणामध्ये होते. या हे प्रांगण म्हणजे जगाच्या प्रदीर्घ इतिहासाचा एक साक्षात्कार आहे. इथे आपण जे 54 पुतळे पाहतोय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ह्या जगताचा जो विशाल इतिहास आहे, जो आपल्याला माहीत आहे किंवा माहीत नाही, त्याची जाणीव आपल्याला ह्या वास्तूत येऊन होते. ब्रह्मांडाचा विचार करत होतो विज्ञानाच्या दृष्टीने, जेव्हा वेध घेतला जातो तेव्हा असं दिसतं आजच्या अभ्यासावरून की दिस वर्ल्ड इज 14 बिलियन्स, 14 अब्ज वर्षांत झाले. दिस वर्ल्ड बिगॅन इन दिस फॉर्म. त्या 14 अब्ज वर्षानंतर आपण जर आपल्या पृथ्वीचा अभ्यास करतो तर पृथ्वीला सुरुवात होऊन जवळजवळ 4 अब्ज वर्ष झाली. त्यानंतर आपण पृथ्वीचा जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा असं दिसतं खूप मोठा अभ्यास आहे की मानवाची सुरुवात, आजचा मानव, आधुनिक मानव साधारणतः 1 लक्ष वर्षापूर्वी आला. आणि त्यानंतर तो इतिहास आपल्याला माहीत आहे, तो इतिहास म्हणजे जवळजवळ 14,000 वर्षाचा असेल. त्यामध्ये 5,000 वर्षापूर्वी महाभारत हा ऐतिहासिक घटना घडते. आपण रामायण आणि महाभारताला इतिहास मानतो भारतात. 5,000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. आणि जगाचं जे रहस्य आहे, मानवी जीवनाचं रहस्य, संपूर्ण रहस्य त्या भगवद्गीतेत त्यांनी 18 अध्यायात सांगितले. म्हणून गीता भवनाचं अनन्य साधारण महत्व आणि महात्म्य आहे. गीता जर समजली तर आपल्याला खरोखर आपल्या जीवनाचं रहस्य समजलं. हे मानवी जीवन असं मानलं जातं की अनेक जन्मानंतर प्राप्त होतं. जेव्हा मानव त्याला जाणीव होते तेव्हा प्रश्न त्याला पडतो हे जग म्हणजे काय आहे, मी म्हणजे काय आहे, माझ्या जीवनाचं कारण काय आहे, मी काय केलं पाहिजे, मला सुख आणि दुःख का होतं, त्या रहस्याची आपल्याला उलगड करायची असते. आणि त्यासाठी एक ग्रंथ आपल्याला सर्व काही सांगून जातो, तो म्हणजे भगवद्गीता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गीता भवन या प्रांगणात असणं आणि त्याचं उद्घाटन होणं सर एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि ती आज झालेलं आहे. आज या मंचावर अनेक सुंदर विचार मांडले गेले, अनेक प्रभावी विचार मांडले गेले. या जगामध्ये अनेक धर्म आले, अनेक संस्कृती आल्या आणि त्याचे प्रेषक, त्याचे अभ्यासक आज या मंचावर इथे आहेत आणि त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मला काही अधिक सांगायचं नाही आहे, पण खरोखरच जसं श्रीपाल, डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी सांगितलंय, खूप महत्वाचं, अत्यंत महत्वाचं, जेव्हा आपण म्हणतो की
भारताची जी वैश्विक संस्कृती आहे त्याचं एक रिप्रेझेंटेशन म्हणजे आज आपण जी ते वास्तुशिल्प पाहतोय अनुभवत आहेत त्या वास्तुशिल्पातून होते. इथे जी लायब्ररी झालेली आहे, मोठं ग्रंथालय होत आहे, उभारत आहे, त्या जगातील जे जे अत्यंत महत्वाचे मानवी विचार आपल्यासमोर आले आहेत त्याचे ग्रंथ इथे उपलब्ध राहतील. आणि जसं युनिव्हर्सिटी कशी असली पाहिजे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणता अभ्यास झाला पाहिजे, मला वाटते की इथे युनिव्हर्सिटी इज वेरी मेंट फॉर युनिव्हर्सलायझेशन ऑफ माइंड, तर त्या दृष्टीने त्याची अनुभूती मला इथे होते. तर पुनश्च आता मी काय अभिनंदन करणार, माझे ज्येष्ठ बंधू आहेत, पण मला खूप आनंद आहे की मला तुमच्यासारखे ज्येष्ठ बंधू या जन्मात मिळाले आणि तुमच्याबरोबर काम करायला मिळालं आणि त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा मला झाला. पुढे येणारे युनिव्हर्सिटीज कशा असल्या पाहिजे त्याची जाणीव झाली. धर्म म्हणजे काय आणि सर्व धर्म या जगतात का आले, त्यांचं काय प्रयोजन होतं आणि पुढे कुठे जाणार आहेत त्याचाही त्याची रहस्य मला माझ्या समोर यायला लागली. खूप काही बोलायचं आहे पण मला फार आनंद होत आहे की आज गीता भवनाचं उद्घाटन अनावरण इथे झालं आणि त्यातून सर्व धर्माची जाणीव, हिंदू धर्माची तर हवेस, वैदिक धर्माची तर आहेस, पण त्याचबरोबर सर्व धर्माची जाणीव आणि सर्व धर्म एकच संदेश कशा देतात त्याची जाणीव इथे येऊन नवीन पिढीला होईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने भारत प्रदेश एक विश्वासाठी एक संदेश नवीन पिढीसमोर आणेल आणि म्हणूनच तो विश्वगुरु होईल अशी माझी ठाम समजूत आहे. ही प्रार्थना माझी हीच राहील की आप ही आपला देश पुनश्च. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, विश्वात शांती निर्माण करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभी गीता ज्ञान भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा नवा संदेश द्यायचा आहे. वसुधैव कुटुंबकमची संकल्पना साकार करणे आणि मानवी सहिष्णुतेचा संदेश येथून संपूर्ण जगाला दिला जाईल. या देशात ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेतला जातो. स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाकितानुसार 21व्या शतकात भारत हा विश्वगुरु म्हणून उदयास येणार आहे. We are possibly assembled together on this one of the most auspicious day, Chaitra Shuddha Pratipada, Yugaram ka din, Navarsha din. Bharatiya Sanskruti, Parampara aur Tattva Jnan ke anusar sare shubh karyon ki shuruaat इस दिन करने का प्रयास होता है. अभी अभी मेरे मित्र बापट ने कहा ऑन द 150th एनिवर्सरी ऑफ महात्मा गांधीज बर्थडे ऑन 2nd of October वी हैड द गुड फॉर्चून ऑफ इनॉग्रेटिंग दिस वेरी प्रेस्टिजियस एंड यूनिक मॉन्यूमेंट which you can see around, possibly as was said by the Honorable Vice President of India, maybe this would be a wonder of the world, but it's not the biggest dome or the biggest wonder, but possibly the big message which he might have mentioned that time. Mujhe bahut khushi hai ki ye bana. हम नहीं मानते कि हमने कुछ बनाया. हमारे बहुत सादे सुदे लोग जिनकी मदद से यह बना, लेकिन एक नया संदेश देने के लिए मेरे मित्र एसएन पठान ने मुझे कहा था
ये तो वैश्विक भारतीय संस्कृति का दर्शन दुनिया के सामने रखने के लिए बनाया है। और मैं ये भाग्य मानता हूं कि आज हमारे अन्ना साहब हजारे कोई हेल्थ की वजह से आ नहीं सके, लेकिन कितना भाग्य है कि मेरे भाई, मेरे अजीज दोस्त डॉक्टर विजय भटकर सर ये आज के समारंभ के चेयरमैन रहे, ऑनरेबल चीफ गेस्ट ऑफ ऑनर पद्म विभूषण डॉक्टर के संचेती सर, फिरोज भक्त, हमारे अरिफ मोहम्मद खान साहब, कमल किशोर कदम जी, हमारे दूसरे इतने बड़े भाइयों के नाम मैं लेने में ज्यादा वक्त नहीं कमाना चाहता, लेट हुआ है थोड़ा सा हमारी तरफ से, मैं सबका बड़ा आभारी हूं। आप तो जानते हैं कि कौन लोग बैठे हैं इस मंच पर, सबको धन्यवाद देता हूं कि एक संकल्प करने का दिन है। ये क्या मैसेज है दुनिया के लिए? तीन चार महीने से चर्चा चल रही है कि ये बड़ी वास्तु है, बड़ी सुंदर है, वैश्विक भारतीय संस्कृति का नया संदेश दुनिया के सामने मानवता का, सहिष्णुता का देने के लिए, लेकिन मैं इतना कहूंगा, मैं हमेशा कहते रहता हूं, दिस इंस्टीट्यूशन विच हैज बीन फॉलोइंग इन द फुटस्टेप्स ऑफ द ग्रेट नोबल सन ऑफ इंडिया स्वामी विवेकानंदा, ये आदर्श है। और फिलोसॉफर संत ज्ञानेश्वरा एंड फिलोसॉफर संत तुकाराम सिंबलिकली दे आर अवर आइडियल्स, ये आदर्श। कितना कहने से आपको पता लगे कि ये जर्नी है संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइंस्टाइन से। विज्ञान और अध्यात्म का समन्वय की बात हमेशा की जाती है, पता नहीं ये 2005 में जब शुरू हुआ तो ये बन गया भाई माउली का आशीर्वाद से। वी हैव बीन जस्ट इंस्ट्रूमेंट्स। आई नो आई एम मेकिंग दीज स्टेटमेंट्स इन फ्रंट ऑफ वेरी लर्नेड स्कॉलर थिंकर्स फिलोसॉफर्स एंड साइंटिस्ट सिटिंग ऑन द स्टेज। कमल किशोर कदम म्हणाले, निरनिराळ्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये भेद नाही, भेद आहेत ते फक्त मानवांच्या आकलनामध्ये। वर्तुळाचे केंद्र जर परमेश्वर असेल तर सर्व धर्म त्याच्या परिघावर आहेत। या सर्व धर्माचे ज्ञान या वास्तूतून देण्याचा मानस येथे दिसून येत आहे। तत्वज्ञानामध्ये भेद आहेत किंवा मतभेद आहेत असं मला वाटत नाही। कुठल्याही धर्माने सत्याचीच भाषा केलेली आहे, अहिंसेचीच भाषा केलेली आहे, शांततेचीच भाषा केलेली आहे। बुद्ध आणि गौतम बुद्धाचा बुद्ध धर्म, महावीराचा जैन धर्म, इस्लामच्या जमनीसांनी सांगितल्याप्रमाणे इस्लाम नावातच शांतता आहे। फक्त या सर्व धर्मांनी एकत्र येऊन सामंजस्याची भाषा करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी विश्वनाथराव जी आपण पुढाकार घेतला। काळ आपला आपला आपलं कार्य विसरणार नाही एवढंच मी आपणाला सांगेन की कोणीतरी चांगल्या कार्याची सुरुवात करणं आवश्यक असतं, ती एक चांगल्या महत्वाच्या कार्याची सुरुवात या ज्ञानभूमीमध्ये पुण्याच्या आपण केली। आलात आपण मराठवाड्यातून, संतांच्या भूमीतून आणि संतांचा विचार पुण्यामध्ये आपण रुजवला, याबद्दल विश्वनाथरावजी आपण आणि आपल्या सर्व कुटुंबियांचा मी आभारी आहे। मला माहिती आहे आपलं कुटुंबीय हे ज्ञानोबा तुकारामांचं आराधना करणार आहे, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवणार आहे, भक्ती करणार आहे। खरं म्हणजे पुणेकरांना बाकीच्यांना काही येते असं वाटत नाही, पण पुणेकरांना सुद्धा काहीतरी देता येते हे विश्वनाथरावजींनी दाखवून दिलं, याच्याबद्दल समस्त मराठवाडा आपला आभारी आहे। विवेकानंदांनी सांगितलं, परमेश्वर जर वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल
तर सर्व धर्म त्या वर्तुळाच्या परिघावर आहे आणि परमेश्वराकडे जाण्याचा सोपा मार्ग आणि जवळचा मार्ग हा आपल्या धर्मातून परमेश्वराकडे त्रिज्येच्या मार्गाने कमीत कमी अंतराने जाता येतं. वर्तुळातून एका धर्मातून दुसऱ्या धर्मात, दुसऱ्या धर्मातून तिसऱ्या धर्मात फिरण्याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तर अगदी जवळच्या मार्गाने आपल्या धर्माचं नीट पालन करून परमेश्वर प्राप्ती करा असा एक साधा सिद्धांत विवेकानंदांनी मांडलेला आहे. आरिफ मोहम्मद खान म्हणाले, गीतेच्या 18व्या अध्यायात सांगितलं आहे की मानवाला राग आणि द्वेषरहित होण्यासाठी त्याने सतत कर्मयोग करत राहावे. हाच संदेश संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी हे गीता भवन अगदी महत्वपूर्ण भूमिका बजावे. सर्व जगातून येथे येणाऱ्या लोकांना गीतेचे ज्ञान दिले जाईल. जेव्हा गीता ही प्रत्येक मानवापर्यंत पोहोचेल तेव्हा भारत हा विश्वगुरु बनेल. प्रश्न पलटे तो पता चला की लाहोर के कोई ख्वाजा दिल मोहम्मद थे जो वहां किसी कॉलेज के प्रिंसिपल थे और 1940 के आसपास वो किताब प्रकाशित हुई थी और वो जो संस्कृत तो स्कूल से पढ़ी थी लेकिन दो चीज समझ में नहीं आ रही थी और जिसे मैं खास तौर से आज यहां पर कहना चाहता हूं कि उसका अनुवाद था, तुझे काम करना है ओ मर्दे का माफलेशु कदाचन वाला जो श्लोक है, तुझे काम करना है ओ मर्दे का नहीं उसके फल पे तुझे इख्तियार, किए जा अमल. अमल कहते हैं कर्म को, किए जा अमल और न देख उसका फल, अमल कर न हो बेअमल. तो विश्वनाथ जी ये आपके, आप कर्म योगी हैं और ये सब कुछ जो हम यहां देख रहे हैं, और कर्म योगी की खूबी वही है जो अभी कहा विश्वनाथ जी ने कि कैसे बन गया. गीता के 18वें अध्याय में खास तौर से यही बताया गया है जिसमें पूरी गीता का सार है, 17 अध्यायों का सार है. और वहां क्या बताया गया है कि नहीं, वो तो खैर उससे पहले भी बताया गया है, वहां तो सार है कि जब मन राग और द्वेष से रहित हो जाता है, ऊपर उठ जाता है, और जब आप कोई भी कर्म करते हैं, एक मुझे ये याद नहीं आ रहा कि गीता में है या कहां है, यहां बहुत विद्वान लोग बैठे हैं वो बता देंगे, लेकिन उस श्लोक में भी यही कहा गया, ब्रह्मा निष्ठो गृहस्थ स्यात् तत्वज्ञान परायणा यद यद कर्मा प्रकृविता तद ब्रह्मानी समर्पयेत. वॉट एवर यू डू, वॉट एवर एक्शन यू टेक, जो कुछ भी आप कर्म करते हैं उस कर्म को ब्रह्मा को समर्पित कर दीजिए. फिर आदमी उस किं कर्तव्य विमूढ़ता की स्थिति जिसके कारण अर्जुन को विषाद पैदा हुआ था, फिर वो उससे उबर जाता है. तो वहां भी मैं उस 18वें अध्याय की बात इसलिए कर रहा था कि, और मैं आपका समय ज्यादा नहीं लूंगा कि मैं पहले संस्कृत का पढ़ूं और उसके बाद फिर मैं आपको उसका ट्रांसलेशन करूं. मैं सीधे दिल की गीता से उसका अनुवाद आपके सामने रख रहा हूं. अर्जुन ने कहा मैं नहीं लड़ना चाहता,
भगवान ने उनको पूरा प्रवचन किया और उसके बाद 18वें अध्याय में कहते हैं, ये कहना तेरा खुद अहंकार है कि मुझको लड़ाई से इनकार है, ये सब आजम, ये तेरा जो फैसला है, आजम कहते हैं उर्दू में फैसले, ये सब आजम काफूर हो जाएगा, तू फितरत से मजबूर हो जाएगा। बनाया है कुदरत ने जो तेरा मर्म, कराएगी फितरत वही तुझसे कर्म, तुझे लाख रोके फरेबे ख्याल। ये जो माया है, ये जो तेरे मस्तिष्क में जो द्वंद है, ये तुझे लाख रोके करेगा तू लाचार कुंती के लाल। कहा तू लाचार होके ये करेगा, चूंकि ये तेरी तेरा धर्म है। हम बहुत दफा धर्म को रिलीजन के सेंस में इस्तेमाल करते हैं, सनातन परंपरा में धर्म का खुद सनातन धर्म और युग धर्म अलग अलग, एक आदमी के पता नहीं कितने धर्म हैं। आप किसी के बेटे हैं, आपका पुत्र धर्म है, आप किसी के बाप हैं, आपका पिता धर्म है, आप पति या पत्नी हैं, आपका वो धर्म है, आप कोई सार्वजनिक जीवन है तो वो उसका धर्म अलग है। लेकिन पता नहीं क्या हुआ, शायद गुलामी के लंबे अरसे के कारण हमें लगा कि रिलीजन के लिए हमारे यहां कोई शब्द नहीं है, ज्यादा ज्यादा अध्यात्म हो सकता था। लेकिन मैं जो इसको कोट कर रहा हूं वो उसका दो श्लोक के बाद आएगा, उसका मकसद दूसरा है। यहां भगवान कह रहे हैं, सुन अर्जुन, खुदा है खुदा हर कहीं, खुदाई के दिल में खुदा है मक्की। मक्की कहते हैं अंतर्निहित, खुद खुदाई के दिल में, यानी ये सब कुछ जो है इसके दिल में खुदा है मक्की, वो सब हस्तियों को घुमाता रहे। ईश्वर सर्वभूतानाम हृदेशे अर्जुन तिष्ठति, ग्रामेण सर्वभूतानी यंत्रारूढ़ा मायया। डॉक्टर संचेती म्हणाले, संत ज्ञानेश्वर यांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली, मात्र आज प्रत्येक व्यक्ती माझे घर हे विश्व आहे ही संकल्पना धरून चालतो, ते चुकीचं आहे। प्रत्येक घराला घरपण देण्यासाठी प्रत्येकाच्या घरात गीता असावी। आपण खेडेगावात भटकताना आपल्याला बोरीची बाबडीची झाडं भेटतील, पण चंदनाचं झाड तुम्हाला शोधावं लागतं। चंदनाचं झाड अशासाठी शोधावं लागतं की त्याचे गुणधर्म वेगळे आहेत, त्याच्यातनं मिळणारी शीलता, त्याच्यातलं मिळणार स्वाद, सहिष्णुता, ह्या सगळ्यांचा पाहता चंदनाच्या झाडाची मला उपमा ही संतांच्या हातांना द्यावीशी वाटते। आणि अशा संतांच्या हातातनं जे काही ग्रंथ निर्माण झाले गेले, त्या ग्रंथांना एकत्र आणून एक भगवद्गीता ज्ञानभवन उभं करणारे डॉक्टर विश्वनाथ कराड यांना मी प्रथम वंदन करतो। घराला घरपण देण्यासाठी तुम्हाला टीव्ही वगैरे फर्निचर मिळेल, पण त्याला खऱ्या अर्थानं ज्ञानभवन करण्यासाठी आपल्या घरात एक गीता किंवा अशा प्रकारच्या ग्रंथांची आवश्यकता असते। आणि म्हणून मला असं म्हणायचं वाटतं की घरामध्ये ज्याप्रमाणे एक देवाचं घर असतं, त्याचप्रमाणे अशा प्रकारे निर्माण केलेल्या वास्तूचं एक छोटी प्रतिकृती आपल्या घरात असावी, की ज्याच्यामुळे आपल्याला शहाणपण येईल आणि आपला स्वभावाचा भाग जोड्या लोकांपर्यंत पचेल। ज्ञानेश्वरांनी म्हटलं हे विश्वाचे माझे घर, पण काही लोक असे असतात की माझं घर हेच विश्व आहे। अशा कोती मनाचे असलेले लोक, एकदा मी एका नारायणपेठेतल्या एका घरात गेलो आणि त्या ठिकाणी मी एक पाटी वाचली की आपण आलात आनंद झाला। अरे म्हटलं या ठिकाणी विश्वाचं खरं आपल्याला स्वरूप दिसणार आहे। परंतु थोडा वेळ बसलून जाताना त्या पाठीमागे लिहिलं होतं आपण चाललात अत्यानंद झाला। अशा प्रकारचं विश्व मानणारे लोक आणि खऱ्या अर्थानं विश्वाचं दर्शन देणारे लोक यात किती फरक आहे हे विश्वनाथ कराड साहेबांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी चालून दाखवलेलं आहे। मला एक जे सांगायचं आहे ते असं की ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म
या ज्या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी एकमेकाशी किती निगडीत आहेत हे डॉक्टर विजय भटकर आणि विश्वनाथजी कराड यांनी पदोपदी दाखवून दिलेलं आहे. श्रीमद भगवत गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि जगातील सर्व धर्म समभावतेचा संदेश देण्याचे कार्य कराड यांच्याकडून होत असल्याचं गौरवोद्गार काढला आहे. तुर्तास वेळ झालीये या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.